महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन हजार सोळामध्ये झालेल्या मुलाखतीच्या वेळी क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्याचं बनावट प्रमाणपत्र जोडलं होतं या प्रकरणी तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सोमवारी यातला संशयित पुण्यातील अनिल चोरमले आणि अनि मिरज इथल्या प्रशांत पवार या दोघांना राजवाडा पोलिसांनी अटक केली महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेची मुलाखत दोन हजार सोळामध्ये झाली होती या मुलाखतीवेळी विजय बोरकर या उमेदवारानं मिर्जेतील इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या नॅशनल टेम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियन स्पर्धेत सहभाग घेतल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं शंकर भास्कर या क्रीडा अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर बोरकर यांनी सादर केलेलं प्रमाणपत्र बनावट असल्याचं स्पष्ट झालं शासनाच्या आदेशानुसार शंकर भास्कर यांनी आठ जून दोन हजार वीस रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विजय बोरकरसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी संशयित महेंद्र चेंबूरकर दीपक सावंत या दोघांना अटक केली होती सोमवारी राजवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी पुण्यातील अनिल चोरमले आणि मिरज इथल्या प्रशांत पवार या दोघांना अटक केली